आज एक मोठी घटना घडली आहे। काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी, आपल्याला माहिती आहे, या ठिकाणी रोज बोलत होते, काय म्हणत होते, आम्ही म्हणत होतो आमचे मोदी जी देशाचे चौकीदार आहेत। राहुल गांधी म्हणाले चौकीदार चोर आहे। बंधु भगिनींनो, आज राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये चौकीदार चोर है या वक्तव्याकरता माफी मागावी लागली। आज सर्वोच्च न्यायालयामध्ये एफिडेविट करून राहुल गांधींनी सांगितलं मी हे चुकीने बोललो। राहुल गांधींनी सांगितलं मी जास्त उत्साहात बोललो आणि आज त्यांनी माफी मागितली आहे। आता माननीय सर्वोच्च न्यायालय त्यांना माफ करेल की नाही ते तर उद्या ठरेल, पण या देशाची जनता त्यांना कधीच माफ करणार नाही। कारण या देशातल्या सर्वात इमानदार माणसाला ज्याने 5 वर्षामध्ये या देशामध्ये भ्रष्टाचार संपवला, ज्यांनी या देशामध्ये पारदर्शी प्रामाणिकता आणली, त्या मोदीजींना ज्या राहुल गांधींनी अशा प्रकारे म्हटलं हा देश राहुल गांधी तुम्हाला कधीच माफ करणार नाही, या निवडणुकीमध्ये तुमची जागा तुम्हाला देश दाखवून देईल। पण राहुल गांधींकडनं मला अपेक्षा नाही आहे, ते यापुढे देखील असं करणार नाही याचा मला भरोसा नाही आहे। कारण जी स्क्रिप्ट हातात येते त्या स्क्रिप्ट प्रमाणे ते बोलतात, ते काय बोलतात त्यांनाच माहिती नाही आहे। पण बंधु भगिनींनो, काळजी करायचं कारण नाही। या देशामध्ये मोदीजींसारखा एक नेता, अरे या नेत्यानं या देशाला असा स्वाभिमान दिला। तुम्ही आज बघा आपल्या देशामध्ये बॉम्बस्फोट व्हायचे पण देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी उत्तर द्यायचे नाही, केवळ चर्चा करायचे। पण माझ्या सैनिकाला हात लागल्या बरोबर मोदीजींनी सांगितलं खबरदार जर माझ्या सैनिकाला हात लावाल आणि आमच्या सेनेनं पाकिस्तानमध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला, त्या ठिकाणी एअर स्ट्राईक केला, हा नवीन भारत मोदीजींनी घडवलाय। आणि या नवीन भारतासोबत नवीन नंदुरबार देखील मोदीजी घडवतायत। आज आपण बघा धुळे जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, आज या ठिकाणी सुलवाडे जामफळ सारखी योजना, आमचे बाबा असतील, पालकमंत्री असतील, हिनाताई असतील, या भागाचं चित्र बदलवणारी योजना मोदीजींनी थेट 2000 कोटी रुपये या योजनेला दिले आणि या योजनेच्या माध्यमातून आपलं चित्र बदलताय। आज या जिल्ह्यामध्ये 1.25 लाख घरांमध्ये वीज आली, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मोदीजींमुळे वीज आली। आज आपण बघितलं हजारो लोकांना घर मिळाले, हजारो लोकांना गॅसचं कनेक्शन मिळालं, इतक्या मोठ्या प्रमाणात परिवर्तन झालेलं आपण बघितलं। बंधू भगिनींना एकच गोष्ट सांगतो, विकासावर आपल्याशी स्पर्धा करू शकत नाही, त्यामुळे बुद्धिभेद करतात। मी तर नंदुरबार जिल्ह्यामध्ये बघितलं निवडणूक आली की एक काँग्रेसची लबाड टोळी निघते, गरीब आदिवासींमध्ये जाते, त्या ठिकाणी सांगते तुमचं आरक्षण काढून घेतील, तुमचं आरक्षण काढू घेतील। अरे जोपर्यंत या देशामध्ये नरेंद्र मोदी नावाचा वाघ आहे या आदिवासींच्या आरक्षणाला कोणी धक्का देखील लावू शकत नाही, कोणी धक्का लावू शकत नाही, कोणी वाटेकरी नाही। बंधू भगिनींना हे जे लोक आहेत ना हे या ठिकाणी खोटं सांगतात, आम्ही पेसा आणला, आम्ही पेसाची गावं दिली। अरे आता तर ज्या गावामध्ये लोकसंख्या आदिवासींची आहे पण ते पेसामध्ये नाही आहेत, ते गावं देखील पेसामध्ये आम्ही टाकतोय। आणि एवढंच नाही तर पेसाच्या अंतर्गत आज 1000 कोटी रुपये हे गावांमध्ये आदिवासींच्या कल्याणाकरता चालले आहेत। आज या ठिकाणी आदिवासींना आम्ही वनपट्टे दिले, एकट्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 40,000 आदिवासींना वनपट्टे देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात आमच्या सरकारनं केलं। तुम्ही कधी आदिवासीला वनपट्टे दिले नाही, त्या आदिवासीला त्याच्या जमिनीपासनं दूर ठेवण्याचं काम तुम्ही केलं।
आणि आता सांगतात हे वन पट्टे काढून घेणार. अरे आम्ही देणारे लोक आहोत, काढणारे काँग्रेसवाले आहे, ज्यांनी केवळ स्वतःचा या ठिकाणी विकास केला आहे. आणि म्हणून चिंता करायचं कारण नाही आहे. इथलं मेडिकल कॉलेज असो, इथल्या इतर सगळ्या समस्या असो, आता पुन्हा तुमच्या आशीर्वादानं मोदीजी निवडून येतील. आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जी उरलेली कामं आहे आमची ही नाताय निश्चित करून दाखवेल, हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.